मागच्या एक महिन्यापूर्वी गटारी अमोशा होती आणि पुढच्या एक महिन्यानंतर सर्वपित्री अमोशा कावकाव अमोशा अशा तीन अमोशा आणि त्यातली आजची पिठोरी अमोशा पूर्वीपासून चालत असलेल्या आपला हे महाराष्ट्रीयन सण आणि आपण इथे बघतोय भिंतीवर पूर्वी आपण खरं तर भिंतीवर रंगाने खडूने हाताने आपण बावले काढतो आणि आता काळ बदलत चाललेला आहे आता चित्रपट आपल्याला पिठोरीचा तिथे आपण लावलेला आहे त्यानंतर आज मंगेश पाटील आमचे नारायण शंकर पाटील आणि त्यांचे चिरंजीव मंगेश आणि रघुनाथ ज्यांना आम्ही बाळा म्हणतो त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत मंगेश पाटील यांच्या सहभागी होती या वासंबे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि खरं तर आम्ही सोनगिरीवरून 20 ते 25 पिठोरे आणले आम्ही पिठोरीचं सगळं साहित्य आणि आता मात्र मंगेश पाटील यांच्या घरी आम्ही पूजन पिठोरीचं पूजन कसं केलं जातं किंवा पिठोरी कशी मांडली जाते आणि तिथे आपण आलेलो आहोत आमचे आप्पा भोईर आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत की कशा पद्धतीनं पूजन या ठिकाणी केलं जाते आता वडाची फांदीची 16 पानं ज्या वडाच्या फांदीला असतात ती आता तिथे लावण्यात आलेली आहे अगोदर त्याच्या अगोदर दिंडीची पानं पूर्वी असं होतं की दिंडीची पानामध्येही आपण भोजन करायचो या दिंडीच्या पानामध्ये जशी पळसाच्या पत्रावळीमध्ये आपण जेवतो तसे या दिंडीच्या पानामध्ये पूर्वी आपण जेवायचो आणि त्या दिंडीचे पान अगोदर ठेवण्यात आले आणि त्यानंतर आता वडाची भांडी ठेवण्यात आली जसं जसं पूजन केलं जाईल आपण त्याची माहिती देत आहोत बरीचशी तरुण मंडळी आता विसरत चाललेली आहे मुका मातम माझ्याकडे उद्याच आहे बरेचसे असे जे आपले सण आहेत यानंतर आपण 16 नवे या ठिकाणी पूजन करणार 16 नवे आता या ठिकाणी लावलेले आहेत बऱ्याचशा कहाण्या आहेत या पिठोरीच्या निसर्गाचा निसर्ग आपण बघतो पोल्युशन व्हायला नको आणि सगळं या पिठोरी अमोशाला आपण बघितलं की निसर्गाच्या एक तेरडा असेल तेरडाची फुलं असतील लवे असतील वडाची पानं असतील सगळं नैसर्गिक पूजनासाठी साहित्य या ठिकाणी आपण वापरतोय आणि जुन्या लोकांनी आपण म्हणतो की जुनं ते सोनं आणि जुने पाटील परिवार जो पाटील परिवाराची एकच पिठोरी आहे आणि सगळ्या मोठ्या महिला मंडळी सगळं पाटील परिवार हळूहळू 100 वरती आहे पाटील परिवार दुसऱ्या मोलाची गरज नाहीये परंतु 300 ते 400 लोक सगळ्या त्यांच्या घरातील सगळ्या महिला मंडळी आमची मंगेशच्या दोन कन्या रेवा आणि ईशा त्यानंतर आमचं आदित्य आणि सगळ्या आमच्या पाटील घराण्यातील आमच्या सगळ्या घरातलीच मंडळी आहे यानंतर कडा आता आपल्या हातामध्ये सोन्याचे आमचे टी एस पाटील तानाजी पाटील पण आता तानाजी पाटील कोण त्यांना ओळखत नाही टी एस म्हणून सगळे ओळखतात आणि आमचे भदरशीर पाटील त्यानंतर सुभाष पाटील आमचे सगळे पाटील परिवारातील सगळे आमचे सचिन त्यानंतर आमचे शिवाजी पाटील त्यात पडले का त्या केलेले असतात त्याला भंडारे म्हणतात सोमो 4 भंडारे असतात ते 2 भंडारे आहेत आणि बाकी ते 5 दिवे त्यानंतर एक माळ केलेली असते नंतर त्याच्या आपला सगळे आंबा वेगळ्या प्रकारची फळं पिठाचे बनवलेली असतात पूर्वी मिळत नसत ना या पावसाच्या दिवशी ती फळं करून ठेवा हळूहळू आपल्याला अशी माहिती मिळत आहे फळी खरं तर सफरचंद आपण पण राजेश खन्नावर पिक्चर वगैरे खातानाच बघायचो लहानपणी आणि आता आपली मुलं खात नाहीत आत्ताच्या मुलांना मॅगी पाहिजे पास्ता पाहिजे कुका पाहिजे आता त्याला जर आपण तापटे वगैरे विचारले आजचे खीर वगैरे खाणार नाही अशी आजची नवीन पिढी झालेली आहे त्यांनी पण नवीन पिढीला पण आपण सांगूया लहान मुलांना की आजची खीर आजचे थापटे तुम्ही खाऊन बघा आणि मग तुम्हाला कळेल की त्याच्या बाहेर असं सकस आहार आहे सोमदेवे पण म्हणतात ना यांना सोमदेवे पण यांना म्हटलं जातं फक्त नवीन पिढीला माहिती आहे की पिठोरी अमोशी आहे पाया पाडायचं जेवायचं आणि निघून जायचं परंतु त्याचा इतिहास पिठोरी म्हणजे काय
हा अभ्यास कोणालाही आता नवीन पिढीला कमी होत चाललेला आहे. परंतु आज पोथरीमध्ये आम्ही बघितलं की पिटोरी आणण्यासाठी जो आपले सोनगिरी पर्वत आहे त्याच्या पायथ्याशी सगळे तरुण होते, 20-25 आता आमचे रघुनाथ पाटील मोठे होते आणि एक रघुनाथ दुसरे पाटील पोसरीतले आतमधले असे दोघे आमच्यामध्ये मोठे होते. बाकी सगळे 30-25 मी पण यांच्यात लेवल आहे. परंतु बाकी सगळी तरुण पिढी होती म्हणजे पोसरीतल्या सगळ्या जुन्या लोकांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवलेलं आहे की हे सण असे करायचे, आपली संस्कृती कशी टिकवायची. आणि आज बघा मंगेश पाटील यांच्या हातून पूजन सुरू आहे. आंबे जे 5 फळं या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे, तांदळाच्या पिठाची ना तांदळाची या ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत. पूजन केले जाते आणि आपण तिथूनच जी आणलेली रेती आहे जर काणी आपण जर माहिती असेल तर सांगितलं तर बरं. ठिकाणी आपण ही रेती बघत आहोत, ही रेती खाण्यासाठी नाहीये. तर ज्यावेळेस आपण हर हर महादेवचा जयघोष करणार आहोत तेव्हा सगळ्यांना दिली जाईल आणि ती आपण टाकणार आहोत आणि ती प्रसादामध्ये वगैरे असेल तर कोणी खाऊ नये. आणि आज आनंदाचा सोहळा आहे, पिठोरी अमोश्या उद्या मुक्काम आतम आहे आणि 4 दिवसांनी गणराय गणपती आपले येत आहेत. तालीमच आहे खरं तर. आता 5 दिवस राहिलेले आहेत गणपतीला आणि ही पिठोरी अमोश्या प्रत्येक कुटुंबाची एक पिठोरी अमोश्या आपल्याला पाहायला मिळते. हा नक्कीच या अशा सणांमुळे सगळे कुटुंब एकत्र येत असतात. पिटोरी अमोशा आहे, पाटील परिवाराचे सगळे आता मंडळी आमचे वसंत शेठ पाटील साहेब जे साईकृपाचे मालक आणि या पाटील परिवाराचे मुख्य आहेत आणि तेही आज या पूजनासाठी इथे आलेले आहेत. ज्येष्ठ सदस्य आहेत आणि आज त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही आम्ही स्वागत करीत आहोत. थोडंसं गरम होतं आहे, पूजा चालू असल्यामुळे आपण फॅन लावू शकत नाहीत. हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही कार्यक्रमाला गोमूत्र हे लागतं शुद्धीकरण करण्यासाठी आणि ते गोमूत्राने सगळं शुद्धीकरण केलं जातं आहे. अत्तरही वापरावं लागतं. तुळशी आहेत, त्यानंतर बेल आहे, तुळशी आहेत, बेल आहेत, भरपूर. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की केळी 4-4 डझन केळे आणायचे, पाया पडायचं आणि जेवायचं आणि पिठोरी झाली. परंतु जे पिठोरीसाठी काय काय लागतं, काय काय आणावं लागतं ते मालकाला माहिती असतं. सुरू आहे, इथे आपण बघतोय तमा बेल असेल, दुर्वा असतील, फुला हार घातलेला आहे, नारळ तिथे आपल्याला दिसतोय, शहाळं जे आपण तिथे ठेवलेलं आहे, सोमवतीचे दिवे आहेत, 5 फळं जी तांदळाच्या पिठाची बनवलेली असतात ते ठेवण्यात आलेले आहेत, गोमित्र या ठिकाणी शिंपडण्यात आलेलं आहे, अत्तर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि वंश वाढण्यासाठी हे पिठोरीचं व्रत केलं जातं. आणि एक ब्राह्मणाची जी सून होती आणि तिचा जो सासरा होता आणि त्यांची जे वडील होते ते वारलेले असताना त्यांचं जेव्हा श्राद्ध असायचं तेव्हा त्यांच्या सुनेचं मूल म्हणजे मृत्यू पावायचं अशी 6 मुलं गेली आणि 7वं मूलसुद्धा असंच झाल्यामुळे त्या सासऱ्याने तिला
हाकलून लावली घरातून, त्या मूल मेलेलं मूल पण तिच्या हातामध्ये दिलं आणि त्यानंतर ती जंगलामध्ये गेली तर तिथे एका राक्षसाची बायको तिला भेटली आणि ती म्हणाली बाबा काय झालं आहे तुझं, कसं काय झालं आहे? तेव्हा ती म्हणाली की माझा नवरा आला तर तुला इथे खाऊन टाकेल, तू इथून जा. ती म्हणाली की मी त्याच्यासाठीच आलेले आहे, मरणासाठीच आलेले आहे. पण त्या राक्षसाच्या बायकोने तिला सांगितलं की तू इथून पुढे जा, तिथे एक शिवलिंग असेल, तिथे एक बेलाचं झाड आहे, तिथे तू जाऊन तिथे बस, नंतर नागदेवता दुसऱ्या अप्सरा त्या तिथे येतील आणि मग त्या म्हणतील तू इथे कोण आहे, तू सांग की मी आहे. मग त्यांनी अतिथी कोण आहे, मग तिने तू बोल की मी आहे, मग त्याने ती असं म्हणाली तिथे रात्रीच्या त्या देवता वगैरे तिथे आल्या. आणि त्यानंतर मग तिने हां पूजा वगैरे त्यांची झाली, मग त्या म्हणाल्या की अतिथी कोण आहे, मग ती म्हणाली मी आहे. मग त्यांनी सगळी तिची व्यथा वगैरे तिला विचारली आणि मग सातीच्या साती मुलं तिची त्यांनी परत जिवंत केली. मग ती गावामध्ये आली आणि मग त्या तिच्या सासऱ्याने तिचं स्वागत केलं त्या मुलांचं वगैरे. अशी छोटीशी कहाणी माझ्यापर्यंत माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतोय. हर 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 अमावस्या ही आमच्या वडिलांकडे पूर्वापार येत आहे आणि ती आम्ही दरवर्षी आनंदाने साजरी करत असतो. त्यामुळे सगळेजण आनंदाने येतात, नातेवाईक असतात, आजूबाजूची लोकं असतात आणि चांगल्या पद्धतीने तिला आम्ही पूजापाठ करतो आणि रात्री जेवण झाल्यानंतर मग त्या देवीची विसर्जन असतं. मोर्या ता दुखा हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उडिशे दुराची, कंठी धळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, प्रेमान कामना पूर्ती. जय देव जय देव चितभरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची जोई भेजवरा, हिरे दडद मुकड झोबत भरा, झुण झुण दिन पोरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मूर्ती वसी, प्रेमान कामना पूर्ती. जय देव जय देव पितांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तृंड त्रिनयना, दास रामाचा वाटबा हे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा, सुरवर वंदना. जय देव जय देव देव श्री मात्रेमन कामना पूर्ती. जय देव जय देव विकराळ ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य बाळा तेथून या जल निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय पंग राव स्वामी शंकरा. सकल परस्मे नारायण हरी
अजुदम केजुदम राम नारायण वासुदेव हरे हरे गोपिका वल्लभम रामचंद्र हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे महादेव। इथे आपण बघतोय नैवेद्य एक गाईचं आणि एक देवाचं असे दोन नैवेद्य या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण बघतोय पातोड्या खीर वडी आहे त्यानंतर तेरीची भाजी आहे बिरडा आहे भेंड्याची भाजी आहे भेंडी आहे मला तर वाटते कोहळा आणि ते भेंडी आणि माठ असे तिन्ही मिक्स असतात। त्यानंतर आपण बघतोय पुरी आहे वरण भात आहे अजूनही एक भाजी एक असली भजी आहे ही भाजी कसली भाजी तोंडली 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 काजू ही भाजी बनवण्यात आलेली आहे। आज मंगेश पाटील आमचे बाळा पाटील या परिवाराच्या वतीने वरती महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सगळ्यांनी आणि सर्व आणि गणपतीचं आगमनही आता होणार आहे आणि गणपती असंच मला वाटतं सुभाष पाटील यांच्याकडे आम्ही पूर्वीपासून लहानपणापासून तिथे असायचो आणि पाटील परिवार अतिशय मोठा परिवार आहे आणि आज आनंदाने आपण पिठोरी मातेकडे प्रार्थना करूया असाच हा परिवार असाच हा परिवार आनंदात राहू दे अजूनही यांची भरभराटी हो अगोदर भरभराटी झालेलीच आहे आणि सगळे सुखामध्ये आहेत। मंगलमूर्ती आमचे नैवेद्य आपण गोमातेला दाखवतोय। गोमातेला हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देव जिच्या पोटामध्ये आहेत गाय गाय माय यांना आपल्या संस्कृतीमध्ये मान आहे आणि त्या गाईचं नैवेद्य या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। दरवर्षी किती वर्षापासून म्हणजे आपण ही पिठोरीचं व्रत करत आहात? तसं पाहायला गेलं तर आमच्या वडलोपार्जित इकडं वडलोपार्जित ही पूजा चालू असते आमचे छोटे काका यांच्याकडं ही पिठोरी असते आणि पिठोरी झाली का समजायचं गणपतीचं आगमन होणार आणि उल्हासात वातावरण होत असतं। कोकणामध्ये जास्तीत जास्त करून कोकणामध्ये हा सण साजरा केला जातो पिठोरी हा सण कोकणामध्ये साजरा केला जातो। हे होते आमचे तानाजीदादा पाटील आणि त्यांचा अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे। कोकणामध्ये रायगड ठाणा आणि रत्नागिरी इथे हा पिठोरीचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो। ह्या वस्तूंना आम्ही जे काही काही म्हणालो काही ठिकाणी वेगळीही नावं त्या जे आपण विधी केल्या त्याची वेगळी नावं असू शकतात आपण कमेंट्समध्ये टाकू शकता किंवा आपल्याला याच्याबद्दल अजूनही काही माहिती असतात आम्ही आपल्याला तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता। आम्हाला महाप्रसादाला आता सुरुवात झालेली आहे आणि जे मंगेश पाटील यांचे आमचे मोठे बंधू बाळाशेठ यांनाच मी विचारेन की आज महाप्रसादामध्ये काय काय आपण बनवलं आहे। महाप्रसादामध्ये खीर आहे तांदळाची खीर बनवली आहे पनीर चिली बनवले आळूची भाजी बनवले नंतर काजू तोंडलीची भाजी बनवले भात आहे वरण आहे नंतर भजी आहे पापड आहे लोणचं आहे सर्व प्रकारचं पंचपंकवान्न बनवलेलं आहे। पण पिठोरी या सणाच्या निमित्तानं खरं तर आज अतिशय आपण जिथून पिठोरी आणली तिथून आपण यांच्याबरोबर आहोत आणि आज पूजन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जे पिठोरीचं व्रत आहे शिव शंकर आणि पार्वतीचं हे व्रत म्हटलं जातं आपण ज्याला पिठोरी माता म्हणतो आणि आमचे बाळाशेठ पाटील रघुनाथ पाटील त्यांच्या सौभाग्य होती त्यानंतर आमचे मंगेश पाटील आणि वहिनी आमच्या मीनाक्षीताई पाटील ज्या सदस्य आहेत वासंबे ग्रामपंचायतीचे आणि आमचे सरपंच आता ताई पवार पण इथे आलेले आहेत आजच्या या पिठोरीचं दर्शन घेण्यासाठी सरपंच ज्या मोपाड्याचे आहेत आणि त्याही आज या पिठोरीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत त्यांनाही या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देत आहोत। आणि मीनाक्षीताईनं विचारेन की आजचा म्हणजे या व्रताबद्दल आपल्याला काय म्हणणं आहे? गेले 40-45 वर्ष आमच्याकडे आहे व्रत केलं जातं पहिले सासूबाई करायचे आता आम्ही करतो आहे आणि परंपरेनुसार पिठाचं नैवेद्य दाखवायचं पिठोरी म्हणून पिठाचं नैवेद्य दाखवतो देवाला आणि
करते सासूबाईं सारखं मी करते आता प्रत्येक ज्या मंगेश असेल त्यांचे बंधू वहिनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। आज 300-400 तरी पाहुणे त्यांच्याकडे या पिठोरीच्या दर्शनाला आणि महाप्रसादाला नक्कीच येणार आहेत आणि तेवढं भोजनही त्यांनी बनवलेलं आहे तर त्यांना पुन्हा एकदा या पिठोरीच्या सर्वांना शुभेच्छा। खोपोलीचे जे श्रीकृपा कॅटर्सचे मालक आमचे आंग्रे ते पण वाणी आहेत, मी पण वाणी आहे आणि वाण्यांच्या हाताला चव असते, वाण्यांचे घरी दुकान असतं परंतु हे कॅटर्स आहेत। तर आज काय काय कशा पद्धतीने आपण भोजन बनवलेलं आहे? जेवणामध्ये डाळ आहे, भात आहे, काजू तोंडलीची भाजी आहे, परत तुमचं आळूची भाजी एक आहे, दुसरं बिरडं आहे, तांदळाची खीर आहे, पुरी आहे, कांदा भजी आहे, पापड आहे, लोणचं, कोशिंबीर अशा प्रकारे, पनीर चिली आहे, अशा प्रकारे जेवण केलेलं आहे। नक्कीच सगळ्या पाहुणे आता जेवणाचा आस्वाद घेतीलच। आणि किती वर्ष आपण या पिठोरीच्या गेली? 12 वर्षापासून आपण यांना सेवा देत आहोत। 12 वर्षापासून यांचं घट्ट नातं झालेलं आहे आणि फिक्स झालेले आहेत आमचे आंग्रे आणि त्यांच्या हाताला पण चव आहे, त्यांचे आचारी पण असतील, त्या सगळ्यांच्या हाताला चव आहे, अतिशय सुंदर भोजन ते बनवतात आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण महाप्रसादाचा लाभ घ्या। धन्यवाद।